मराठा समाजाचा विकास व्हायचा असेल तर अध्यात्म, समाजकारण, राजकारण हे आवश्यक आहेच. ज्या समाजात एकी नांदते तिथे विकासाची नांदी होते. कर्नाटकात 70 लाखाहून अधिक मराठा समाज आहे. हा समाज सद्यस्थितीत विखुरलेला आहे. हा समाज एकत्र आला तर पुन्हा नक्कीच इतिहास घडेल, असे मत बेंगळूर येथील ऐतिहासिक गोसाई मठाचे मठाधीश मंजुनाथ भारती स्वामी यांनी व्यक्त केले. येथील सकल मराठा समाजाच्या वतीने रविवारी वडगाव येथील आदर्श विद्या मंदिर पटांगणावर हजारो मराठा समाज बांधवांच्या उपस्थित मराठा समाज मेळावा व मंजुनाथ भारती स्वामींचा सन्मान सोहळा झाला. या कार्यक्रमात स्वामी बोलत होते. नोल तालुका गडिंग्लज येथील रामनाथगिरी समाधी मठाचे भगवानगिरी महाराज काशी येथील परमार्थ साधक संघाचे स्वामी सोहम चैतन्यपूर वेदांताचार्य महाराज रुद्र केसरी मठाचे हरिगुरु महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी गुरुवंदना कार्यक्रमाचे संयोजक रणजित चव्हाण पाटील होते. व्यासपीठावर बेळगाव उत्तरचे आमदार ॲड अनिल बेनके, खानापूरचे आमदार डॉक्टर अंजली निंबाळकर, निप्पाणीचे श्रीमंत दादाराजे निप्पाणीकर सरकार, मराठा विकास महामंडळाचे अध्यक्ष मारुतीराव मुळे, क्षत्रिय मराठा परिषदचे श्यामसुंदर गायकवाड, गुरुवंदना कार्यक्रमाचे संयोजक किरण जाधव, रमाकांत कोंडुसकर, माजी जिल्हा पंचायत सदस्य रमेश गोरल, माजी महापौर शिवाजी सुंटकर होते. मंजुनाथ भारती स्वामी म्हणाले, भारत माता ही पुण्यभूमी आहे. ह्या देशाला प्राचीन काळापासून भौतिक व आध्यात्मिक वैभव फार मोठे लाभले आहे. आध्यात्मिक ज्ञानाने हा नटलेला देश आहे. छत्रपती शिवरायांसारख्या महापुरुषांच्या कर्तृत्वाने ही भूमी पावन झाली आहे. स्वामी विवेकानंदासारखे वीर पुरुष या भूमीत जन्माला आले, याचा आम्हाला अभिमान आहे. क्षत्रिय समाज म्हणजे दुःखातून सुखाकडे नेण्याची प्रवृत्ती असणारा समाज आहे. म्हणजे गुरुची आवश्यकता असते, म्हणून तो गुरु वंदना कार्यक्रम आहे. कारण राजकारण एक विषयच वेगळा आहे, समाज एक विषयच वेगळा आहे, अध्यात्म विषयच वेगळा आहे, परंतु समाजाला ही तिन्हींची भी आवश्यकता आहे. तिन्हींची भी आवश्यकता आहे. कारण एक मनुष्य बनवायचा असेल तर त्याला हात पण पाहिजे, पाय पण पाहिजे. केवळ हात पाय चालत नाही, नाक पण पाहिजे, डोळे पण पाहिजे. एवढंच असून बी चालणार नाही. त्याला मुख्यतः हार्ट किंवा आत्माची जरुरी असते. आत्मा नसेल कितीही सुंदर, कितीही पर्सनल समाजाला एक गुरुची आवश्यकता फारच महत्वाची असते. परंतु त्या गुरुला गुरुत्व देणं, गुरु म्हणून मानणं, त्याच्या त्याच्या हातोटीखाली त्याचं वचन ऐकणं, ऐकले तर तो समाज आपण सरळ रीतीने गायडन्स करू शकतो. नाहीतर मीच मोठा म्हणत गेलो तर होत नाही गायडन्स. आज दुसरे समाजाचा जर आपण विचार केला, काय मोठे समाज आहे किंवा का ते समाज पुढे गेलेत म्हटलं तर त्यांच्या गुरुच्या आधीन ते समाज आहेत. त्यांचे सर्वे राजकारणी, सर्वे काही मंत्री, तंत्री, आमदार, खासदार, त्यांनी जे असं इशारा करतात की त्यांचं ऐकतात, म्हणून ते एकाच छताखाली आहेत. म्हणून जे काही त्यांचे गुरुजी बोलतात ते सरकारमध्ये त्यांचेच मंत्री होतात. आमदार अनिल बेनके म्हणाले, मराठा समाजाच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध आहे. सध्या मराठा महामंडळाला 50 कोटी निधी मिळाला आहे. आमदार श्रीमंत पाटील, आमदार अंजली निंबाळकर यांच्यासोबत सरकारांकडे पाठपुरावा करून आणखी 100 कोटी निधी मिळवून देणार आहे. ही बेळगाव शहरामध्येच होते, दुसऱ्या कुठल्याही राज्यात किंवा देशात कुठेही होऊ शकत नाही. त्याला कारण तुम्ही सर्व आम्ही आहोत. याला दुसरं कोणी जबाबदार नाही, त्याला मराठा समाजच जबाबदार आहे. अंजली ताईंनी सांगितले की आम्हाला रिझर्वेशन मिळालं पाहिजे. खरं आहे, रिझर्वेशन मराठा समाजाला मिळालं पाहिजे. 3B to 2A मध्ये गेलं पाहिजे. यासाठी कित्येक वर्ष खटपट करतो. विशेष करून मला किसनराव येळुकरांचं आठवण येते, कारण त्यांनी 2-3 पुस्तकं लिहिली आणि मला वाटतंय घरोघरी ती पुस्तकं आजपर्यंत वाटलेली आहेत. त्यांचा प्रयत्न मला वाटतंय गेले 10-15 वर्ष होता. पण मला एक सांगायची विनंती आहे, ह्या ज्या रिझर्वेशनचं जे भानगड आहे ही सरकार दरबारी असते. त्याच्यानंतर कोर्ट कचेऱ्या भानगडी याच्या मागे लागण्यापेक्षा रिझर्वेशन ह्याचा पाठपुरावा करूया. पण आपण समाजासाठी काहीतरी देणं आहोत, आपण समाजासाठी तरी काय करायचं हे आम्ही एकत्र येऊन ठरवायचं आहे. ते मराठा समाज जास्त असल्यामुळे
या भागासाठी काहीतरी जास्ती तरतूद करावी त्यासाठी आम्ही सर्व आमदार मुख्यमंत्र्यांना भेटूया म्हणून मी त्यांना वचन दिलं आहे. आणि त्यावेळी निंबाळकर मॅडमना पण मी बोलून घेतलं म्हणून सांगितलं आहे त्यांना श्रीमंत पटलांना घेऊया बाकीच्या आमदारांना घेऊया कारण मराठा हा सर्वांच्या पाठीशी असतोय. त्यासाठी सर्व आमदारांना घेऊन परत 100 कोटी आम्हाला द्या या बोर्डासाठी म्हणून विनंती करूया म्हणून मी ऑलरेडी त्यांच्याशी चर्चा केलेली आहे. याचा पार पुरावा मी करू. एकूणच समाजाचा उद्धार झाला पाहिजे. आमदार डॉक्टर अंजली निंबाळकर म्हणाल्या मराठा समाजाला आरक्षणाबाबत विधानसभेत आवाज उठवला आहे. मराठा समाजाचा 2A वर्गात समावेश करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासाठी गरज पडल्यास पुन्हा आंदोलन करू. 500 द्या 1000 द्या सोन्यानी मंडवा काही करा पण आमचा जो समाज इथे आहे जो रयतांच्या राजांनी निर्माण केलेला जो समाज आहे रयत त्या रयतांच्या मुलांसाठी पुढे भविष्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. या आमदाराच्या मुलांसाठी तुम्ही काही करू नका चालेल पण आज त्या शेतकऱ्यांच्या पोरा बाळांच्या शिक्षणासाठी निश्चितच काहीतरी केलं पाहिजे. आणि म्हणूनच प्राधिकरणाचा विषय जेव्हा निघाला होता तेव्हा सरकारला भाग पाडलं होतं तेव्हा जिओ ऑर्डर पण काढली नव्हती पण आज मला आनंद होतोय की या सरकारला आपल्या ह्या ताकदीची जाणीव करून देऊन आज अध्यक्ष नेमून म्हणून मुळे साहेब तरी आज आमच्या समोर बसलेले आहेत. आणि म्हणूनच मुळे साहेबांना सांगू इच्छिते साहेब तुमच्यावर आमच्या समाजाची भरपूर मोठी जबाबदारी आहे. 50 कोटीने आमचं काही होणार नाही आहे कारण आज समाजाला प्रत्येक गोर गरीब शेतकऱ्याच्या मुलाला आज IAS व्हायचंय IPS व्हायचंय डॉक्टर व्हायचंय आणि आमच्या ह्या खेडेगावातनं पोरं जर पुढे घेऊन जायची असतील तर शैक्षणिक दुसऱ्या दृष्टिकोनातनं तुमच्या प्राधिकरणातनं आम्हाला पैसे जास्त लागणार आहेत. त्यामुळे तुम्ही तिथे अध्यक्षस्थानी बसलेला आहात तुम्ही निश्चितच ते काम जबाबदारीने करताल ही आशा एक बाळगते. रमाकांत कोंडुसकर म्हणाले मराठा समाजावर होणाऱ्या अन्यायाविरोधात सर्वांनी पेटून उठले पाहिजे. पुढील काळात मराठ्यांनी ताकद काय आहे हे दाखवून देऊ किंवा देशातील असंख्य 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 लोक असोत आपण सर्वजण असं जर एकत्रित आलो ते सर्वजण तुमच्या समोर साष्टांग नमस्कार घालतील ती वेळ आम्हाला होण्याची आहे. आपण सर्वजण तयार आहात सहकार्य आणि होकार पाहिजे कारण समाजावरती चाललेला जो अत्याचार असेल मग तो कोणत्याही मार्गातून असेल शिक्षणाच्या मार्गातून असेल भाषेच्या मार्गातून असेल जातीच्या मार्गातून असेल आणि कोणत्याही मार्गातून असेल जो माझ्या समाजावरती मोठे झालेले जे काही आहेत ते असतील जसं छत्रपती शिवाजी महाराज ज्या औरंगाला भेटायला गेले आणि तो औरंगाच्या तख्तावर बसला होता जात असताना शिवाजी महाराज म्हणत होते औरंगा तुझ्या तख्तावर बसलास ते तख्त माझं आहे तुझ्या तख्तावर बसलास त्या ते तख्त एक दिवस मी घेणार. जर तुम्ही जर सर्वजण ह्या सर्व लोकांना जर सहकार्य कराल तर अशा ज्या औरंगाची आवड जी माझ्या समाजावरती चालून येते त्या औरंगांना आम्ही तिथंच ठेचायचं आहे आणि ते तख्त माझ्या समाजासाठी घ्यायचं आहे आणि आपण ते घेऊ शकतो. आपण सर्वजण एक झालो तर आपण ते घेऊ शकतो. येणाऱ्या काळामध्ये तख्त ते तख्त आम्हाला घ्यायचं आहे. आज 65% समाज माझा ह्या भागामध्ये आहे आणि मग माझ्या समाजाची मुलं का आमदार होत नाहीत माझ्या समाजाची मुलं का मोठी होत नाहीत माझ्या समाजाची पोरं शिक्षणामध्ये का मोठी होत नाहीत माझ्या समाजाची पोरं बिझनेसमध्ये का मोठी होत नाहीत हा विचार आपण केला पाहिजे. सकल मराठा समाजाचं कार्य हेच आहे सकल मराठा समाजाचं कार्य हेच आहे. जो कोणी आमच्यावरती अत्याचार करेल जो कोणी माझ्या शेतकऱ्याच्या शेतावरती डोळा ठेवेल जो कोणी माझ्या समाजावरती डोळा ठेवेल जो कोणी माझ्या युवकांच्यावरती माझ्या सकल मराठा समाजाच्या युवकांच्यावरती जो कोणी त्रास करेल त्याला वेळीच ठेचायचा आहे. त्याच्यासाठीच सकल मराठा समाजाची आज इथं हे कार्यक्रम घेतलेला आहे. प्रथम दत्ता जाधव सुनील जाधव मोहन पाटील या दाम्पत्यांच्या हस्ते स्वामींची पाद्यपूजा करण्यात आली. तसेच या समावेशमध्ये चिकोडीचे नगरसेवक रामा माने अनिल माने मराठा समाजाचे नेते BR यादव अण्णा पवार बाळासाहेब पाटील ज्योतिबा खामकर बबन ठाणेकर निवृत्ती माने रामचंद्र खामकर बाळू शिंगटे यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.
सूत्रसंचालन महादेव पाटील अनंत लाड यांनी केले. सागर पाटील यांनी आभार मानले.